अनंत प्या आनंदी रहा। माणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दत्ता कोरगावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपचे उपसरपंच श्रावण थुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती। दत्ता कोरगावकर यांच्या उपसरपंचपदी निवडीनंतर त्यांचं सर्वांनी अभिनंदन केलंय। सचिन थुरी हे पहिल्या 2 वर्षांसाठी उपसरपंच झाले होते। यानंतर सचिन थुरी यांनी राजीनामा दिल्यानंतर श्रावण थुरी हे उपसरपंच पदी विराजमान झाले होते। दुसऱ्या 2 वर्षांसाठी श्रावण थुरी उपसरपंच झाले होते। शेवटच्या टप्प्यामध्ये श्रावण थुरी यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार राजीनामा दिला होता। शेवटच्या 1 वर्षासाठी दत्ता कोरगावकर हे प्रभाग 4 मधून निवडून आले असून उमदाणी युवा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। उपसरपंच पदाच्या निवडीवेळी शिवसेनेच्या वतीनं एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्यानं ही निवड बिनविरोध झाली। विशेषतः विरोधी पक्षाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी आम्हाला चांगलं सहकार्य केलं। या सर्वांच्या सहकार्याच्या जोरावर आम्ही 4 वर्ष या ठिकाणी माणगावमध्ये एक दिलाने काम करतोय आणि असंच काम उरलेल्या या शेवटच्या टर्ममध्ये आम्ही निश्चितच करू आणि जो माणगावच्या विकासाची ती घोडदौड अशी चालू आहे ती याच्यापुढेही चालू राहील आणि भविष्यात या ठिकाणी पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि गावाला जो अपेक्षित विकास आहे त्याच्यासाठी पुरेपूर मेहनत करून आम्ही तसे प्रयत्न करणार आहोत। माणगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आमचे सहकारी आणि मित्र दत्ता कोरगावकर यांची आता बिनविरोध निवड झालेली आहे। मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो, तसंच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे देखील, सर्व पक्षीय सहकाऱ्यांचे जे ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करतो की त्यांच्यावर विश्वास दर्शवून त्यांची बिनविरोध निवड केलेली आहे। पक्षाच्या ठरलेल्या धोरणानुसार उपसरपंचपदी प्रत्येकाला कार्यकाळ ठरवून देण्यात आलेला होता आणि त्याला अनुरूप असं सर्वांनी आपापलं कार्यकाळ केलेला आहे। शेवटचा टर्म आता आमचे सहकारी दत्ता कोरगावकर यांच्याकडे आलेला आहे। आम्हाला खात्री आहे की त्या माणगाव जे गाव आहे, हे गाव असलेलं मोठं गाव आहे, नागरी सुविधा ज्या गावाला मिळतात असं मोठं गाव आहे आणि या गावाचा विकास करण्यात दत्ता कोरगावकर या गावचे सरपंच आमचे डांटस साहेब असतील किंवा सर्व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य हे मोठा हातभार लावतील असा मला विश्वास आहे। त्यांच्या पुढील वाटचालीकरता मी पक्षाच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। जिल्हा बँकेच्या निवडणुका झाल्यापासून सर्वच्या सर्व ज्या निवडणुका झालेल्या आहेत, प्रमुख निवडणुका, या भारतीय जनता पक्षाने तिथे लक्षणीय असं आघाडी मिळवलेली, यश मिळवलेलं आहे आणि भविष्यात 1-2 महिन्यानंतर पार पडणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील या ठिकाणी देखील माणगावमध्ये गेले 2 टर्म आम्हाला थोडासा अनुभव वाईट आलेला, परंतु आता कार्यकर्त्यांच्या बळावरती 100% आम्ही खात्री दर्शवतो की या माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघात किंवा पंचायत समितीमध्ये देखील या पुढे देखील भाजपची सत्ता असेल आणि त्यानंतर ग्रामपंचायतीचं गेले 5 वर्षाचं एक चांगलं काम या सर्व सहकाऱ्यांनी केलेलं आहे, त्या बळावरती पुढची ग्रामपंचायत देखील भारतीय जनता पक्षाचीच असेल। यावेळी रणजित देसाई, सरपंच जोसेफ टॉन्टस, मोहन सावंत, पप्या तवटे, रुपेश कानडे, माजी उपसरपंच श्रावण थुरी, माजी उपसरपंच सचिन थुरी, पांडुरंग कोंडसकर, दीपक काणेकर, महेश भिसे, ग्रामविकास अधिकारी विलास कोलते यांसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पहिला अपडेट आणि पहिला बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।